प्रथमतः अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार, प्रिंट मीडिया या सर्वांचे मी या पत्रकारच्या माध्यमातून मी सर्वांचे स्वागत करतो. 2-3 दिवसापूर्वी तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी जी एक बाईट दिली आणि एक पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का वैभवराव भाऊये कुंभकर्ण आहेत आणि आत्ताशी ते जागे झालेत. कुंभकर्ण झोपेतून जागा झाला आणि म्हणून त्या निमित्ताने आज त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आमच्या मुळा परिसरातील सर्व गावातील या ठिकाणी शेतकरी, काही कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत. खरं सांगितलं तर गेल्या मागच्या 2-3 महिन्यापासून मे महिन्यात पूर्णतः आमचा मुळा परिसरातील शेतकरी अतिशय उन्हाच्या आणि पाण्याच्या प्रश्नामुळे उद्ध्वस्त झालेला होता. ज्यावेळेस कालवा सल्लागार समितीची कोथरूडला मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये पाणी सोडण्याचं जे नियोजन होतं, आमदारांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिलं होतं आणि त्या माध्यमातून जे पाणी सोडायला पाहिजे होतं ते पाणी 150 MCFT पाणी सोडायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी 325 असं मोठं दोन्ही रोटेशनचं एकदम पाणी त्यांनी सोडलं आणि पूर्णतः आमचा मुळा पंचकोशीतील सर्व गावातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्यात प्रामुख्याने अतिशय महागाचे पिकं, टमाटे असतील, कोबी असतील, दूध उत्पादक आमच्या परिसरात मोठे आहे, या सर्वांचे अतिशय प्यायला पाणी न राहिल्यामुळं अतिशय 10-20 कोटी रुपयाचं नुकसान आमच्या पंचकोशीतील शेतकऱ्यांचं झालं. या असताना सुद्धा नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये मुळा परिसरात पाऊस पडला आणि आंबी धरण ओव्हरफ्लो झालं, ओव्हरफ्लो होऊन पाणी व्हायला लागलं. त्याच्यात 15-20 दिवस निघून गेले तरी लोकप्रतिनिधी तालुक्याचे गप्प होते. शेतकऱ्यांची अतिशय मोठी तीव्र मागणी होती का पाणी आम्हाला पिण्यासाठी सोडा, आम्हाला शेतीला नको, आमचे जनावर मोठे दूध गोठे आहेत आमच्या परिसरात, हे शेतीसाठी पाणी नका सोडू परंतु प्यायला सोडा. ती मागणी अतिशय तीव्र स्वरूपाची होती. 20-25 दिवस त्याच्यात गेले आणि ते गेल्यानंतर शेतकऱ्यांना वाटलं लोकप्रतिनिधी विद्यमान लोकप्रतिनिधीतून काय आपल्याला याचा न्याय मिळत नाही. मग प्रत्येक गावातील शेतकरी हे 2-2, 4-4 वैभवराव पिचड असतील, सन्माननीय माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांच्या बंगल्यावर गेले आणि साहेबांना ती व्यथा मांडली का विद्यमान लोकप्रतिनिधीतून पाण्याचं काय या ठिकाणी मिळू शकत नाही, तेव्हा तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. निश्चित वैभवरावांनी या ठिकाणी आणि पिचड साहेबांनी, देवेंद्र फडणवीस असतील, जिल्हा अधिकारी असतील, प्रांत असतील, इरिगेशनचे सर्व अधिकारी असतील, त्याला सर्वांना फोन केले आणि ती सर्व व्यथा मांडली आणि सर्वांना सांगितलं का सध्या पाण्याची सुरू झालेला आहे प्रवाह, तुम्ही पिण्यासाठी पाणी द्यायला काय हरकत आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी फडणवीस साहेबांना बी फोन केला, त्यांनी सुद्धा कलेक्टर साहेबांना फोन करून सांगितलं का त्या लोकांना पिण्याचं पाणी देण्यासाठी काही हरकत नाही, त्याच्यासाठी कुठल्याही आचारसंहितेची गरज नाही. परंतु हे समजल्यानंतर विद्यमान लोकप्रतिनिधी हे मुंबई येथे होते आणि त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का पितर साहेबांच्या आणि वैभव भाऊंकर बंगल्यावर पंचकोशीतील आपल्या परिसरातील सर्व गावांतले शेतकरी तिथं गेलेले आहेत. मग त्यांनी तिथं सांगितलं आजीदादांना का साहेब आमच्या मुळा परिसरातील लघु पाटबंधारे तलाव पिंपळा खांड यातून आपण कलेक्टर साहेबांना आदेश द्यावे का पाणी सोडण्यासाठी. हे का केलं का वैभवराव भाऊंक सर्व शेतकरी परिसरातील आल्यानंतर त्यांना ती जाग आली का त्याचं श्रेय वैभवराव भाऊंना जाईल, म्हणून ते श्रेय घेण्यासाठी त्यांनी तिथं अजितदादांकडे प्रयत्न केले. परंतु हे श्रेय केवळ एकमेव वैभवराव भाऊंचं आणि साहेबांचं आहे का याच्या आधी मग का तुम्हाला तिथं कारण देता का आचारसंहिता कालवा सल्लागार समितीचा मी अध्यक्ष आहे आणि आचारसंहितेमुळे मला काही पाणी सोडायचं मला प्रयत्न करता येत नाही. मग आत्ताचं जे पाणी सुटलं हे का आचारसंहिता 4 तारखेपर्यंत लागू आहे अजून, मग हे पाणी कसं सुटलं? म्हणजे लोक शेतकऱ्यांना समजेल इतकं लोक येडे राहिये, सर्वांना याची कल्पना आहे, परंतु लोकप्रतिनिधी आत्ता जे श्रेय घेतात कामांचं तुम्ही हे विसरला असं लोकप्रतिनिधी का? तुम्ही युती 3 पक्षाच्या सरकारमध्ये आता तुम्ही कार्यरत आहात. प्रथमतः वैभवराव पिचड आणि मधुकरराव पिचड साहेबांनी प्रवेश केलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही 2 वर्षांनी तो प्रवेश केलेला आहे अजितदादांनी. तुम्ही अजितदादांनी प्रवेश केला आणि त्यांना अर्थ खातं मिळालं म्हणून तुम्ही तो जो निधी येतोय तो निधी तिथं मिळतोय आणि त्याचं श्रेय तुम्ही एकटे घेताय, ही एक मोठी शोकांतिका आहे. हा तिन्ही पक्षाचा हा श्रेय आहे, त्याच्यात शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि मग तुमचा बी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदितदादा, या सर्वांचं ते श्रेय आहे. तुम्ही एकट्याची तर छाती बडून घेतायत तर हे कामं मी आणले
परंतु असं कुठल्याही प्रकारचं नाहीये। म्हणून तुम्ही जो आरोप केलेला आहे विद्यमान आमचे माजी आमदार वैभवराव पिचड, तस झोपेचं सोंग घेतलं आणि कुंभकर्ण आताशी जागा झाला, अहो ते जागे झाले म्हणून तुम्ही सुद्धा आता मंत्रालयात गेले, आजीदादांकडे गेले आणि पाणी सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जागे नाही। तर ते हे कुटुंब पिचड कुटुंब हे पहिल्यापासून जागच आहे, कारण अनेक रस्ते तालुक्यात बांधण्याचं काम त्यांच्याच माध्यमातून झालंय। फुपसंडी सारखे रस्ते असतील, कोल्हार घोटीचा रस्त्याचा निधी वैभवरावांनी पिचड साहेबांनी प्रवेश केला म्हणूनच तो निधी तिथे पडलेला आहे, म्हणून ते काम झालेलं आहे। परंतु अनेक पिंपरकल्याचा पूल असेल, आमच्या कोतुळचा पूल असेल, हे पुलांना निधी फडणवीस साहेबांनी आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते त्यांच्या सहीचं पत्र सुद्धा आहे, आणि तुम्ही त्या पुलाला म्हणता का माझ्या प्रयत्नामुळे पूल झाला, असे खोटे आरोप इथून पुढे चालणार नाही, सर्व जनतेला हे माहीत झालेलं आहे। परंतु या ठिकाणी मी सांगतो, पिचड साहेबांनी आरोग्य सेवेचा प्रश्न असतील, तालुक्यातील शाळा असतील, आश्रमशाळा असतील, हे मान बांधण्याचं काम केलं, म्हणून आज मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। पूर्वी तालुक्यात एक जरा बंधारा धरण सोडलं तर कुठल्याही प्रकारचं एक सुद्धा धरण याच्यात नव्हतं, परंतु हे सगळे धरणं पिचड साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत। आणि आता तुम्हाला मी सांगतो, तुमचे 2 वर्ष तुम्ही सत्तेत होता सुरुवातीला, त्यावेळेस एकही काम तालुक्यात आलं नाही, परंतु अजितदादांनी जो भाजपमध्ये प्रवेश केला तिथून पुढे कामाचा ओघ सुरू झाला, याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी आज तुम्ही जो शब्द वापरलाय हा शब्दाचा निषेध करण्यासाठी आमचे सर्व शेतकरी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून मी सुद्धा या शब्दाचा तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान, मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा, 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली, लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री, लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग, एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता, शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले तालुका, अकोले। आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24।